हॅलो फ्रेंड्स कॉम्पिटेटिव एक्झाम गुरु या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जसं की आपल्या सर्वांनाच माहीत आहे बॉम्बे उच्च न्यायालय पदाच्या भरतीशी रिलेटेड ज्या काही नवनवीन अपडेट येत असतात त्या अपडेट आपण घेऊन येत असतो जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बॉम्बे उच्च न्यायालय क्लर्कपदाची जी काही पहिली शॉर्टलिस्ट पब्लिश झालेली आहे ती शॉर्टलिस्ट आपण डिटेलमध्ये बघितलेली होती त्यानंतर तुमचे नाव तुम्ही कसे चेक करू शकता कशाप्रकारे तुम्हाला लिस्ट मिळू शकते कशाप्रकारे तुम्ही डाउनलोड करू शकता नंतर तुमचं नाव कशा प्रकारे सर्च करायचं आहे ही सर्व माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितली होती त्यानंतर ज्या काही तुमच्या कमेंट्स वगैरे आल्या होत्या मला म्हणजेच तुम्ही ज्या काही क्वेश्चन विचारलेले आहेत ज्या काही तुमच्या शंका आहेत शॉर्टलिस्टबद्दल तसेच ज्यांचं नाव शॉर्टलिस्ट झालेलं आहे त्यांनीसुद्धा मला काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत की समोरची प्रोसेस सर कशी असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रकारे होणार आहे या या पता पता करना करना ला ला तर या ला सर्व ला शंकांचे निरसन करण्यासाठी आज आपण या व्हिडिओमध्ये पुन्हा आलेलो आहोत म्हणजे पुन्हा आपण या व्हिडिओमध्ये बॉम्बे उच्च न्यायालय क्लर्क क्लर्कपदाच्या भरतीबद्दल डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत ज्या काही तुमच्या कमेंट आल्या होत्या त्यांचे निरसन करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले जे नवनवीन व्हिडिओ येतील त्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील जेणेकरून तुम्ही अपडेट राहाल जे काही भरतीमध्ये शॉर्टलिस्टमध्ये ज्यांची नावं आली आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे हा पॉईंट तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे काही समोरील प्रोसेस आहे त्यांचे अपडेट तुम्हाला मिळत जातील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघू शकता तुम्ही बॉम्बे उच्च न्यायालय क्लर्कपदाची नुकतीच शॉर्टलिस्ट ही पब्लिश झाली होती त्या शॉर्टलिस्टमध्ये पाच हजार विद्यार्थ्यांना शॉर्टलिस्ट केला गेला आहे बहुतेक जणांचं नाव आलेलं नसून बहुतेक जणांचं जे काही एज्युकेशन आहे तेसुद्धा एज्युकेशन खूप झालेलं आहे म्हणजे तीन डिग्री चार डिग्री अशा प्रकारे सुद्धा खूप जणांचं एज्युकेशन आहे त्यानंतर जे काही जीवाले होते जसं की आपण म्हटलं होतं जीवाल्यांना शॉर्टलिस्ट केलं जाऊ शकतं तर पीजीवाले सुद्धा यामध्ये शॉर्टलिस्ट झालेले आहेत आणि काही जण असे सुद्धा आहेत ज्यांना शॉर्टलिस्ट केलेलं नाही तर त्यामध्ये जे काही शॉर्टलिस्ट वगैरे झालेलं आहे तर यामध्ये मी जे निष्कर्ष काढलेला आहे त्या निष्कर्षाच्या आधारे मी तुम्हाला सांगू शकतो ज्यामध्ये शॉर्टलिस्टमध्ये जे काही विद्यार्थी दिलेले आहेत त्यांचं अकॅडमिक हे चांगला आहे म्हणजेच एटी अबो आहेत जे काही तुमचं टेन्थपासून तुम्ही जे काही हो पी जी वगैरे केलेलं असेल एल एल हो बी वगैरे तर टोटल अकॅडमिक हे एटीच्या वर जर असेल तर तुमचं शॉर्टलिस्टमध्ये नाव असणार आहे म्हणजे जे काही शॉर्टलिस्टेड कॅन्डिडे कैंद्रे, कॅन्डिडेट आहेत त्यांचं एज तर त्यांनी बघितलेलं नाही आहे कमी एजवाले सुद्धा या शॉर्टलिस्टमध्ये आहेत मात्र त्यांचं जे काही अकॅडमिक आहे म्हणजे जे काही तुमचं शैक्षणिक रिझल्ट आहेत तुमचे जे काही टेन्थ ट्वेल्थ ग्रॅज्युएशन पी जी तसेच एल एल बी यांच्यामध्ये जे काही तुमचं पर्सेंटेज असतं फॉर एक्झाम्पल जर तुम्ही ग्रॅज्युएशनचं बघाल तर ग्रॅज्युएशनमध्ये जे काही तिन्ही वर्षाचा ॲग्रीगेट असणार आहे तर तिन्ही वर्षाचा ॲग्रिगेट मिळून तुमचं एटीच्या वर जर पर्सेंटेज असेल तर तुमचं शॉर्टलिस्टमध्ये नाव आलेलं असणार आहे त्यानंतर जे काही हायर एज्युकेशन सुद्धा शॉर्टलिस्टेड झालेले नाही आहेत म्हणजेच त्यांचं शॉर्टलिस्टमध्ये नाव आलेलं नाही आहे एक्सपिरियन्स असूनसुद्धा तर एक्सपिरियन्स इथे मॅटर करणार नाही कारण त्यांनी इथे जो इम्पॉर्टन्स दिला आहे तर ते आहे अकॅडमिकला फर्स्ट लिस्टमध्ये त्यांनी जो काही निकष ठेवला होता तर त्यामध्ये त्यांनी निकष ठेवलेला आहे की अकॅडमिक ज्यांचं एटी अबो आहे त्यांनाच त्यांनी शॉर्टलिस्ट केलेलं केलेला आहे यामध्ये त्यांनी एज वगैरे काहीही ठेवलेलं नाही जसे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये अंदाजाने सांगितलं होतं की यांनी बहुतेक एज सिलेक्ट केलं असेल मात्र तसं काहीही नाही आहे जे काही माझे मित्र आहेत त्यांनीचे सुद्धा काही काही जणांचं बावीस वर्ष वय आहे तर काही जणांचं चोवीस वर्ष वय आहे आणि त्यांचं पी जी प्लस एल एल बी होतं मात्र त्यांचं जे काही अॅग्रिगेट होतं टेन्थपासून पासून ते एटी प्लस आहे म्हणजे ज्यांचं एटी प्लस अॅग्रिगेट होतं अकॅडमिकमध्ये त्यांना त्यांनी शॉर्टलिस्ट केलेलं आहे त्यानंतर अजून काही जणांनी मला प्रश्न विचारले होते की सर सेकंड लिस्ट येऊ शकते का तर मित्रांनो जी काही मागे मागच्या वर्षी बॉम्बे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाची एक्झाम झाली होती त्याच्या जवळपास तीन लिस्ट लागल्या होत्या त्यामध्ये एवढी पदसंख्या नव्हती त्यामध्ये एकशे चोवीस की काहीतरी पदसंख्या होती मला फिक्स आठवत नाही पण कमी पदं होती त्यानंतर यामध्ये जी काही पदे असणार आहेत ते त्या यामध्ये पन्ना पाच हजार त्यांनी विद्यार्थी शॉर्ट लिस्ट केलेले आहेत म्हणजेच याच्यासुद्धा तीन लिस्ट लागू शकतात याची शक्यता आहे म्हणजे तीन लिस्ट लागण्याची शक्यता आहे कारण जे काही पाच हजार विद्यार्थी आहेत यामध्ये काही जण असे सुद्धा असू शकतात ज्यांना हे सुद्धा माहिती नसणार आहे की त्यांचं लिस्टमध्ये नाव आलेलं आहे त्यानंतर काही जण असे सुद्धा असणार आहेत ज्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये फॉल्ट येऊ शकतो तसेसुद्धा विद्यार्थी यामधून कटणार आहेत त्यानंतर काही जण असे असणार आहेत जे आधीच कोणत्या तरी जॉबला जॉईन झालेले असणार ज्यांनी आधीच कुठेतरी जॉईनिंग वगैरे केलेली असणार ते इथे एक्झामसाठी येऊ शकत नाहीत त्यानंतर अशा प्रकारे जे काही कमी होणार आहेत विद्यार्थी तर नक्कीच हे कमी विद्यार्थी झाल्याच्या नंतर त्यांना सेकंड लिस्ट लावणं अपेक्षित आहे त्यांना सेकंड लिस्ट लावावीच लागेल त्यांना कारण त्यांचा क्रिटेरिया जो आहे त्यांना या जाग्यांसाठी जवळपास एक्झामसाठी रिटर्न एक्झामला पण पाच हजार विद्यार्थी त्यांना बसवायचे आहेत तर पाच हजार विद्यार्थ्यांमध्ये या परि या लिस्टमधून जवळपास कमीत कमी मी कमीत कमी सांगत आहे कमीत कमी दीड ते दोन हजार विद्यार्थी यामधून कमी होऊ शकतात कारण जे काही मी कारणं सांगितलेली आहेत तुम्हाला कोणाची जॉईनिंग असो व कोणाचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमध्ये फॉल्ट असो व कोणाला माहितीसुद्धा नसेल की त्यांचं लिस्टमध्ये नाव आहे अशा प्रकारे दीड ते दोन हजार कमीत कमी विद्यार्थी यामधून कमी होऊ शकतात आणि जे काही विद्यार्थी कमी होतील ते तर या भरतीमधून बाद होणारच कारण एकदा शॉर्टलिस्ट झाला झालेलं नाव पुन्हा सेकंड लिस्टमध्ये त्यांना चान्स मिळत नसतो त्यांना भरती प्रक्रियेमधून बाद करण्यात येत असतं जे काही सेकंड लिस्ट लागणार आहे तर सेकंड लिस्टमध्ये जे काही उरलेले विद्यार्थी असतील जे बाकी विद्यार्थी आहेत म्हणजे बाकी जे काही फॉर्म आलेले आहेत त्यांच्याकडे त्यामधून ते ह्या जागेवर जेवढे विद्यार्थी त्यांना अपात्र ठरणार आहेत तेवढ्या विद्यार्थ्यांना ते त्या लिस्टमधून निवडण्यात येतील त्यानंतर त्या लिस्टमधून जे अपात्र ठरतील पुन्हा जे काही जागा त्यांना पाहिजे असतील जेवढे विद्यार्थी त्यांना पाहिजे आहेत जेवढे अपात्र ठरणार आहेत सेकंड लिस्टमध्ये त्यांच्यासाठी पुन्हा थर्ड लिस्ट लागेल थर्ड लिस्टमध्ये सुद्धा जे काही सेकंड लिस्ट नंतर जे बाकी उरलेले विद्यार्थी आहेत बाकी जे फॉर्म आलेले आहेत त्यांच्याकडे त्यामधून त्यांनी थर्ड लिस्ट लावलेली असते जसे की औरंगाबाद बेंचची गेल्या वेळेस तीन लिस्ट लागल्या होत्या तीन लिस्टमध्ये जे काही विद्यार्थी त्यांना पाहिजे होते त्यांनी शॉर्ट लिस्ट केले होते त्यानंतर त्यांची श एक्झाम झाली होती त्यानंतर जे काही शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट आहेत ज्यांना नाव आलेलं असं माहीत आहे तर त्यांच्यासाठी जी काही समोरील प्रोसेस असणार आहे ती आपण मागच्या मा व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तुम्हाला स्पीड पोस्टने बावीस एप्रिलपर्यंत तुमचे डॉक्युमेंट्स बॉम्बे उच्च न्यायालयाच्या जे काही पत्ता दिलेला आहे तुम्हाला तर तो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता त्या पत्त्यावर तुम्हाला स्पीड पोस्टने पाठवायचे आहेत तुम्हाला ईमेल वगैरे काहीही करायची गरज नाही जर ईमेल थ्रू तुम्ही पाठवत असाल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट लिस्टमध्ये जाणार आहे कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर पात्रतेची एक लिस्ट आणि अपात्र उमेदवारांची एक लिस्ट अपात्रतेमध्ये तुमचं कारण दिलं जाईल की तुम्ही कशामुळे अपात्र ठरले आहात तर अशा प्रकारे ही होती त्या एक्झामशी रिलेटेड शॉर्टलिस्टशी रिलेटेड इन्फॉर्मेशन आणि जे काही हायर एज्युकेशन असूनसुद्धा शॉर्टलिस्टेड झालेले नाही आहेत त्यांच्यासाठी मी एकच सांगू इच्छितो जे काही सेकंड लिस्ट लागणार आहे त्यामध्ये तुमचं नाव येऊ शकतं आणि अजून एक मित्रांनो जे काही तुमच्या मनात शंका वगैरे असतील की तुम्ही काही जणांनी मला विचारलं होतं की सर कोणालाही यांनी घेतलेलं आहे यांनी काही क्रिटेरिया ठेवलेला नाही तर तसं काहीही होत नसतं या भरतीमध्ये गैरप्रकार होण्याचे चान्सेस खूप कमी असतात यामध्ये सहसा गैरप्रकार हो केला जात नाही यामध्ये सर्व ओरिजिनलच विद्यार्थी असतात शॉर्टलिस्ट झालेले कारण माझे मित्रसुद्धा यामध्ये शॉर्टलिस्ट झालेले आहेत त्यानंतर जिल्हा न्यायालयामध्ये जे काही दोन हजार अठरामध्ये भरती झाली होती त्यामध्ये पी यूंसाठी शॉर्टलिस्ट जे उमेदवार झाले होते त्यामध्ये ॲग्रिकल्चर उमेदवारांना जास्त प्राधान्य दिल्या आले होतं तर त्यामध्ये सुद्धा माझे दोन मित्र आलेले होते ज्यांचं बी एस सी ॲग्रिकल्चर होतं त्यांना शॉर्टलिस्ट केल्या केल्या गेलं होतं तेव्हा सुद्धा माझ्या मित्रांमध्येच असा वाद होता की या ज्या काही शॉर्टलिस्ट लागत असतात यामध्ये काहीतरी गैरप्रकार होत असतो आणि कोणालाही शॉर्टलिस्ट केलं जातं तर त्यामध्ये जे काही शॉर्टलिस्ट झाले होते तर पिऊंसाठी बी एस सी रोडचे दोन मित्र शॉर्टलिस्ट झाले होते त्यांचं पी जी वगैरे काहीही नव्हतं आणि दोन मित्र असे होते ज्यांचं एम ए बी एड एम ए बी एड होतं तर एम ए वाल्यांना त्यांनी लिपिकसाठी त्यावेळेस शॉर्टलिस्ट केलं होतं आणि त्यांचं पीयूंसाठी नाव आलं नव्हतं तर अशा प्रकारचा त्यांचा काहीतरी क्रिटेरिया असतो त्यांनी निकष ठेवलेला असतो त्या निकषाच्या आधारे ते शॉर्टलिस्ट लावत असतात तर अशी शंका कोणाच्या मनात जर येत असेल की सर यामध्ये काहीतरी गैरप्रकार असेल कमी एज असून सुद्धा शॉर्टलिस्ट झालेले आहेत उमेदवार तर तसं काही नाही त्यांनी इथे एज्युकेशनमध्ये जे काही तुमचं अकॅडमिक आहे टेन्थपासून तर टेन्थपासून तुमचं अकॅडमिक त्यांनी चेक केलेलं आहे एटी अबो ज्यांचं अकॅडमिक आहे त्यांनाच त्यांनी फर्स्ट लिस्टमध्ये शॉर्ट लिस्ट केलेलं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो जे काही सेकंड लिस्टसाठी तुम्ही प्रश्न विचारले होते तर सेकंड लिस्ट ही बावीस तारखेपर्यंत तुम्हाला फर्स्ट लिस्टवाल्यांना डॉक्युमेंट्स पाठवायचे आहेत त्यानंतर तुमचे चार ते आठ दिवस लागू शकतात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्यानंतर जे काही सेकंड लिस्टची प्रोसेस असणार आहे जोपर्यंत यांची पात्र अपात्र लिस्ट लागणार नाही फर्स्टवाल्यांची तोपर्यंत तो सेकंड लिस्ट तो लागणार नाही सेकंड लिस्ट ही जवळपास मे महिन्यात येऊ शकते कारण हे महिना यांच्याच प्रोसेसमध्ये जाऊ शकतो मेच्या एक तारखे एक तारखेच्या समोर सेकंड लिस्ट येऊ शकते आणि सेकंड लिस्ट ही हमखास येणारच शंभर टक्के सेकंड लिस्ट आणि थर्ड सुद्धा येऊ शकते सेकंड लिस्ट तर शंभर टक्के येणारच आणि थर्ड सुद्धा येण्याचे चान्सेस आहेत कारण यामध्ये त्यांनी विद्यार्थी संख्या खूप ठेवलेली आहे पाच हजार विद्यार्थी म्हणजे काही सोपी गोष्ट नाही छोटी गोष्ट नाही आहे पाच हजार विद्यार्थ्यांमध्ये खूपसे विद्यार्थी कटणार आहेत तर ही होती मित्रांनो ज्या काही तुमच्या शंका होत्या बॉम्बे उच्च न्यायालय क्लर्क भरतीशी रिलेटेड त्यांची निरसन करण्यासाठी आपण ही चर्चा कर केली होती तर अशाच अपडेट्ससाठी नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला जर तुम्ही लाईक केलं नसेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांचेसुद्धा डाऊट्स क्लिअर होतील चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत थँक्यू धन्यवाद